आपल्यामध्ये शक्ती पण आली पाहिजे. आपल्याकडे औदार्य पण असलं पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो की आपण प्रपंचामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याकडे गाडी घोडा असला पाहिजे. आपल्याकडे पैसे असले पाहिजे, सोनं लाणं असलं पाहिजे, जमीन जागा असली पाहिजे. म्हणजे लोकच म्हणतात, सांगायची गरजच नाही. अमुक अमुक फार श्रीमंत आहे तो. तसं जर आपल्याकडे ऐश्वर असलं, औदार्य असलं, शक्ती असली, वैराग्य असलं, ज्ञान असलं आणि यश असलं, तर ती व्यक्तीसुद्धा परमार्थाची राजा बनते. ती पण फार प्रचंड श्रीमंत असते. हे संतांकडे पाहायला मिळतं आपल्याला, म्हणून ते तुम्हाला श्रीमंत दिसतात. ते लक्ष्मीपुत्र म्हणून त्यांना म्हणतात. बघा, आम्ही अनेक वेळा सांगितलंय की कुठली आमच्या मनामध्ये इच्छा झाली की ती दुसऱ्या दिवशी पूर्ण होतेच, कारण आमच्याबरोबर शक्ती आहे. आमच्यात औदार्य नावाचा गुणधर्म आहे, वैराग्य आहे. इथलं कधीच निवासस्थानात जात नाही, हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञान आहे आणि त्यामुळे ऐश्वर्यसुद्धा आहे. बघा ना, हा आश्रम कुणाचा म्हटला की लगेच लोक सांगतात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा. अरे, माझा बाप एवढा मोठा श्रीमंत आहे आणि त्यामुळे ते ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. पण जरी प्राप्त झालं तरी वैराग्य पण महत्त्वाचं आहे, तरच ते ऐश्वर तुमच्यापर्यंत राहणार आहे. देव कसा आहे माहिती आहे का? जो त्या पैशाचा दुरुपयोग करणार नाही आणि स्वतःला खर्च करणार नाही, त्याच्याकडे प्रचंड पैसा देऊन ठेवतो. आणि जो त्या पैशाच्या मोहामध्ये पाठीमागे लागतो त्याने वणवण करू दे येतच नाही, येतच नाही. तुम्हाला बऱ्याच जणांना अनुभव आहे त्याचा. तुम्हाला कुठलीही गोष्ट करण्यासाठी मागावी लागते. आम्हाला अजिबात मागावं लागत नाही. परवाच आम्ही पूर्व विदर्भ पीठाची जमीन घेतली 50 एकर, 16 कोटी रुपये. जमा किती महिन्यात झाले? फक्त 3 महिन्यात. कोरोना आहे, कोरोना आहे आणि भक्तगणांचं प्रचंड प्रेम काय, तर आमच्या मनामध्ये तिथे काहीतरी पूर्व विदर्भ पीठामध्ये वेगळं काहीतरी करायचं आहे की जे समाजाला एक दिशा देईल, समाजाच्या उन्नतीसाठी कल्याणासाठी काहीतरी एक मोठा प्रोजेक्ट राबवायचा आहे. आणि म्हणून मनात इच्छा आली की अरे, पूर्व विदर्भ पीठाची 8 एकरच जमीन आहे, आपल्याला एक सलग जमीन असली पाहिजे आणि ती कमीत कमी 40-50 एकर पाहिजे. हां म्हणतात, जमीन उपलब्ध झाली आणि आपल्याला ती घ्यायची ठरले. झालं व्यवहार पण पूर्ण. आता कळलं तुम्हाला ऐश्वर म्हणजे काय? ऐश्वर म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेल. पण त्यातली एक गुंठा जमीन कानिप महाराजांच्या नावावर करूया असं कधीच मनात येत नाही, म्हणून ते होतंय. हे लक्षात घ्या, त्यातली एक गुंठा सुद्धा जमीन, 1 इंच पण जमीन, गुंठा तर फारच मोठं झालं, ती मला हवी, माझ्या नावावर असली पाहिजे अशी मनात इच्छा येत नाही, म्हणून हे ऐश्वर आहे. म्हणून लक्ष्मी मातेच्या कधीच पाठीमागं पळायचं नसतं, फक्त भगवंताला घेऊन हृदयात साठवायचं असतं, ती आपोआप आपल्या पाठीमागे येते. हे दैवी गुण ज्या ज्या सत्पुरुषांकडे आहेत ते भगवंत स्वरूपच आहेत. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही हे दैवी गुण तुमच्या अंगी बनवा. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. हे मी नाही म्हणत आहे, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये सांगितलं आहे. जो परमार्थाचा राजा आहे, ज्याने परमार्थ साधला तो राजाच आहे. बघा ना, आता माझ्यावरूनच उदाहरण घ्या, बाकीची उदाहरणं कशाला द्यायची.
आमच्या मनामध्ये आता आलेलं आहे की आपल्या 27 ॲम्ब्युलन्स आहे. अनेक आतापर्यंत ह्या 12 वर्षामध्ये 12 वर्ष शौचगुरुजी पूर्ण झाली, या 12 वर्षामध्ये जवळजवळ 16,000 लोकांचे जीव या ॲम्ब्युलन्स सेवेने वाचवलेले आहेत. आणि आता मनामध्ये इच्छा झाले महाराष्ट्राच्या प्रत्येक रस्त्यावर आपली ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. आता गंमत बघा, पुढच्या वर्षापर्यंत ह्या 1 वर्षामध्ये किती ॲम्ब्युलन्स असतील तर हा अनुभव घेऊन बघा. आज घोषणा केली, परवापासून आमच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण झाली आणि मी ठरवलं होतं की आज वारीमध्ये व्यक्त करेन की ज्यांची कुणाची इच्छा असेल त्यांनी मला 1 ॲम्ब्युलन्स गाडी फुकट द्या, दान स्वरूपामध्ये द्या, ॲम्ब्युलन्स मी घेणार आहे. आता त्याची शौचगुरुजी पुढच्या वारीपर्यंत अनुभूती घ्याल तुम्ही, कारण माझा बापच माझ्या पाठीमागे आहे. तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं, पण इच्छा अशी नाही झाली की त्यातली एक गाडी मला फिरण्यासाठी पाहिजे असं मनातही येणार नाही, कधी येणारच नाही. असे दैवी गुण आपण आपल्यामध्ये साठवायचे, मग आज भगवान प्रभू रामचंद्र 3 युगात होऊन गेले पण कलियुगामध्ये सुद्धा त्यांचा उत्सव साजरा होतोय. मी या कलियुगामध्ये 8 ते 9 वर्षांत चिरशांती घेईन, पण लिहून ठेवा 1000 वर्ष माझी जयंती साजरी होईल. हा संप्रदाय जगाचा धर्म बनेल. कशामुळे? तर गुरूंची कृपा, गुरूंची कृपा. ज्यावेळी गुरूंची कृपा होते त्यावेळे आपल्यामध्ये पण असे दैवी गुण येऊ शकतात, पण मनापासून तहान लागलेली असली पाहिजे.